अगोदरच्या रात्री अगोदर ते आले होते, 5 ते 6 होते, जवळपास 70 ते 80 मोठमोठ्या गाड्या भरून आल्या होत्या एसटीसारख्या. त्यांच्याशी गावकऱ्यांनी आणि समाजाने चर्चा केली. ते म्हणले तुम्ही उपचार घ्या, उपचार घेतले, वापस गेले. आंदोलन मोडायलाच आले होते हे त्यांचा डाव होता, 100% डाव होता. की त्यावेळेस आरोप होता आजही आमचा. वापस गेले मग दुसऱ्या दिवशी परत 5-6 जण येण्याची काही गरज नव्हती. दुसऱ्या दिवशी आले तुम्ही उपचार घ्या. तिसऱ्या दिवशी उपशंकर त्याला काहीच होत नाही, कारण मी आज नाही करत ते, काहीच होत नाही. म्हटलं काय केलं पाहिजे नेमकं? ते म्हणले तुम्ही तपासणी करा. लगेच तपासणी केली. ते म्हणले तुम्ही पाणी प्या, पाणी पण प्या. नाही म्हणले आता सलाईन घ्या. डॉक्टरने सलाईन लावायला चालू केली, गरज नसून बळ सलाईन सोडून राहिलं माझ्या अंगात. तरी पण तरी आता काय करायचं, आता कसं आंदोलन मोडायचं? चाललो म्हणे माघारी आम्ही, 500 मीटरवर गेले असते. एकाएकीच वापस आले आणि आमच्या 500-600 लोकात जी महिला ते बसल्या होत्या भजन करत, त्यांच्यात आडवे घुसले आणि डायरेक्ट मारायला चालू केलं. आता त्यांना मला हॉस्पिटलला न्यायचं होतं असा अर्थ जर ग्राह्य धरला आपण, तुम्ही कम नाही नेलं, आत्तापर्यंत नाही नेलं मला त्यांनी. आत्तापर्यंत मी तिथंच पडून होतो बाजूला. महिलांनी 4-2 मला पलीकडच्या बाजूला ढकलून दिलं व्यासपीठावर त्या, कारण ते धुरीत का चालवत होता की डोळेसुद्धा उघडत नव्हते. का नाही नेलं तुम्ही? याचा अर्थ असा होतो तुम्हाला मला न्यायचंच नव्हतं, तुम्हाला आंदोलन मोडून काढायचं होतं. आम्ही त्यांचा तेवढा डाव सक्सेस होऊ दिला नाही. आत्ताही ते आंदोलन शांततेत उभं आहे, आत्ताही. Thank you.